गणेश उत्सव म्हटला की ढोल ताशांचा गजर आलाच. आता ढोल ताशाच्या गजरासोबत प्रत्येक प्रतिष्ठान आपल्या ढोल ताशाची जय्यत तयारी करत आहे. तर पाहूया विशेष रिपोर्ट बजाज नगर मधून. कोरोनाची मरकळ झटकून संभाजीनगर शहरातील ढोल ताशा पथकांनी सर्वात सुरुवात केली. पथकांच्या संख्येसोबतच वादकांची संख्या वाढली. मानसिक तणाव कमी करणं, आवड, व्यायाम आणि पारंपरिक कला जोपासणं अशा विविध कारणांसाठी या तरुणाईंचा सहभाग वाढत चाललाय. शहरात शिवप्रतिष्ठान ढोल ताशा पथक सज्ज झालंय. गणेश आगमन, विसर्जन, मिरवणुकीत चैतन्य आणतात. यंदा या पथकाच्या संख्येत आणखी काही पथके सामील होणार आहेत. शहरात पथकांकडून सराव सुरू आहे. सायंकाळी ढोल ताशांचा आवाज कानावर येतोय. नव्या वादकांना जास्त सरावाची गरज असते. जुन्या वादकांच्या वादनात 2 वर्षाचा खंड पडल्यामुळं त्यांचाही जास्तीत जास्त सराव घेण्याकडे पथकांनी भर दिलाय. नव्या वादकांना शिकण्यासोबतच जुन्या वादकांसोबत त्यांचा ताळमेळ लागण्यासाठी रोज जास्तीचा सराव केला जातोय. पथक मोठे आणि वादनात सर्वोत्कृष्ट व्हावे यासाठी पथकातील जुन्या आणि वरिष्ठ वादकांची जुळवाजुळव सुरू आहे. सदस्य वाढल्यानंतर नवे ढोल ताशा आणणे, जुन्या ढोल ताशांची दुरुस्त पानं बदलणं आणि कामे करण्यासाठी लगबग सुरू आहे. पथकांना नेण्याआण्यासाठी वाहनांची व्यवस्था, पथकातील सदस्यांसाठी नवे गणवेश अशा कित्येक बाबींसाठी आर्थिक जुळवाजुळव पथकांच्या वरिष्ठांकडून सुरू आहे. कोट यंदा ढोल ताशा वादकांची संख्या वाढती आहे. तरुण, तरुणी, महिलांसोबत बालकांनाही पथकात प्रवेश घेतलाय. 2 वर्ष ढोल वाजवायचा न मिळाल्यामुळं मोठ्या संख्येनं वादक यावर्षी पथकात सहभागी होत आहे. सिद्धार्थ त्रिभुवन, AI News, वाळूज महानगर. संभाजीनगर. आमच्या मंडळाची सुरुवात 2007 पासून झालेली आहे. गणेशोत्सव येत आहे तर आमचं मंडळ जोरदार तयारीनिशी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तयार आहे. सर्व ढोल पथकातील मुलं व मुली हे 18 ते 25 या वयोगटातील असून सर्व एकजुटीने संध्याकाळी 8 ते 10 प्रॅक्टिससाठी आवर्जून येत आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये गणेशोत्सवाबद्दल तयारीबद्दल उत्सुकता लागलेली आहे. तरी प्रत्येकजण रोज प्रॅक्टिससाठी 8 ते 10 या वेळेत स्वतःहून न कोणाला फोन करता ते हजर होत आहेत. मागील 2 वर्षापासून कोरोना काळ असल्यामुळे आम्हाला सर्व निर्बंध होते व निर्बंधामध्ये सण उत्सव साजरा करावा लागला. पण सरकारने आता या कोरोना काळ संपलेला आहे तर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रकारचे सूट दिले आहे. याबद्दल सर्व गणेशोत्सव प्रेमी आनंदात आहेत. परिसरातील सर्व स्त्रिया असतील, बांधव असतील, सर्व आनंदित आहेत. कोणालाही ढोल या ढोल ताशा या पथकाचे त्रास न होता सर्वजण एकजुटीने आनंद उत्सव कसा साजरा करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. माझं नाव स्वाती वाडकर. मी शिवपुत्र प्रतिष्ठानमध्ये वादक आहे आणि आमची जी गणपती बाप्पाची आगमनाची जी तयारी ती एकदम जल्लोषात चालू आहे. आणि कोरोनानंतर आता 2 वर्षानंतर अगदी आम्ही एकदम जल्लोषात साजरी करणार आहेत. आणि आमच्या याच्यामध्ये खूप महिला पण सहभागी आहे, मुली पण सहभागी आहेत. आणि याच्यामुळे मला आनंद वाटतो की मुली ज्या आहे त्या मुलांना म्हणजे पुरुषांना कांद्याला म्हणजे खांद्याला खांदा मिळून हे ढोल पथकात सहभागी होत आहे. त्यामुळे आनंद वाटतो आहे. माझं नाव प्रतीक परमेश्वर किट आहे. मला ढोल वाजवायला आनंद होतो, मज्जा पण.